मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच त्यासमोर दिलेली घंटा दाबा. त्यानंतर ऑलवर क्लिक करा आणि पहा आपल्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर. मी मयूर मिनाथ पाटील, आदई पनवेल, बैलाचं नाव पिंट्या. बैल कधी घेतला आणि कुठून घेतला? एक 4 वर्षापूर्वी आदात खोंडा मी वाटेगावमधून घेतला होता. घेतला तेव्हा किती जाती होता? आदात होता. किती किमतीला घेतलेला तुम्ही? 47,000 घेतला होता वासरू. कोणाच्या थ्रू गेले म्हणजे संदर्भ कोणता होता बैल घेण्यासाठी? कोणी तुम्हाला सांगितलं? आमचे कालगावचे मित्र आहेत का, महेश शिंदे, त्यांच्यासोबत गेलो होतो. बैलामध्ये काय असं आवडलं तुम्हाला घेण्यासारखं? म्हणजे त्याच्या मला एक व्हिडिओ आली होती, ती व्हिडिओ बघून आम्ही बैल घेतला. बैलाच्या स्वभावाबद्दल सांगा. काय नाही, मारत नाही, मलाच धरून देत आहे, सोडायला मीच असतो स्वतः. बैलाचे ड्रायव्हर वगैरे कोण असतात बैलाकडे खास? फेऱ्यासाठी आपला सुपर ड्रायव्हर नेरे असतो आणि मग शर्यतीला जसं पहिरा असेल त्या हिशोबाने, त्यांच्या हिशोबाने आम्ही मग ड्रायव्हर बसवतो. काळजी म्हणजे काय, आपली व्यायाम, वैरण, आपली मका आहे, ज्वारी आहे, कडबा आहे. आजपर्यंत बैलांनी किती शर्यती केल्या आणि मैदान? पुसेगावला हिंदकेसरी झालो, आता पुसेगाव जेव्हा झाला तेव्हा मैदान 1-2 नंबर भरपूर वेळेला केलेली आहेत घाटावर. आणि बिनजोड एक आत्तापर्यंत आदात वयापासून आत्तापर्यंत 56 झाले असतील. तुमच्या आठवणीतली एखादी शर्यत किंवा मैदान सांगा की बाबा तुम्हाला कायमस्वरूपी आठवणीत राहिलं. मैदान पुसेगावच आता तसा हिंदकेसरी झालेला. बिनजोड शर्यतीमध्ये अशी आठवणीतली शर्यत एखादी? आठवणीतली शर्यत त्या दिवशी इथं तांबाडीला झालेली. हो. साधारण वय काय असेल? 6 वर्ष. नाद आजोबांपासून आहे पण स्वतः तर वैयक्तिक मी 8 वर्ष झाली नाद करतोय स्वतः. आणि आता जो तुमचा बैल 1 नंबर मध्ये बोलतोय असा, त्याचा बैल कायमस्वरूपी राहण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? त्याला काय रे, खुराक टायमावर देणे, व्यायाम देणे, पोवणी टाकणे आणि जास्त पण प्रमाणात सतत पलवणे नाही, 4 दिवसात न पलवतो आम्ही बैल. डाल आहे, मका चुनी आहे, शेंगदाणा पेंड आहे. वैरणीमध्ये कडबा आहे, ज्वारी आहे हिरवी आणि मका आहे. आजच्या गावात तुमच्या बैलाचे एवढे फॅन आहेत म्हणजे आता नुकताच तो हिंदकेशी पण झालेला आहे, हो, त्याबद्दल सांगा की आज तुम्हाला त्यांची ओळख करून, या शर्यत क्षेत्राची ओळख करून दिलेली आहे, त्याबद्दल काय ते सांगा. ओळख म्हणजे आपली छोट्या मुलांपासून मोठी जी नामांकित आता छेकडेवाले आहेत, गौतम भाया झाले, शेवाले आबा झाले, या माणसांसारखे आम्हाला फोन येतात तेवढाच आमचा आहे. आजपर्यंत बैलांनी तुम्हाला तेवढं नावलौकिक मिळवून दिलेलं आहे. हो. बैलाचा पल आणि म्हणजे त्याच्यात काय अशी वेगळी खासियत आहे त्याबद्दल सांगा. पल म्हणजे बैल सोडताना काही ताप करत नाही, एकटे माणसाला उभा राहतं खाली आणि 4 खांदी कुठून पंपलते बैल, 2 खांदी पब्लिक आणि 2 खांदी गाडीवर. अजून तरी पण साधारण बैल किती वर्ष पळू शकतो? एक नंबरमध्ये अजून 2 वर्ष बैल पळल चांगल्या रेंजमध्ये. बैल कोणत्या जातीत मोडतो? हा दुगलमध्ये येतं, म्हणजे मैसुरी किलर मिक्स. बैलाची अशी काय खासियत म्हणजे याचं खास वैशिष्ट्य काय बैलाचं ते सांगा. पल्ल्याचं खास वैशिष्ट्य असं आहे का, सुट्टीला जरी 1-2 चक्र गाडी मागं राहिली तरी पुढं कव्हर करायची ताकद ठेवतो बैल.